दहावीचा मराठीचा बोर्डचा पेपर आहे पण आमचा स्टडी काहीच नाही झाला काय करायचं मार्क्स कसे मिळवायचे फक्त आमच्याकडे आता फक्त एकच दिवस आहे आणि एका दिवसामध्ये आम्ही करी तर थर, करू तरी काय विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचे कन्फर्म तुम्हाला चाळीसच्या वर तुम्हाला मार्क्स मिळवून देणार आहे ते पण एकाच दिवसात तुम्हाला काय करायचं फक्त मी तुम्हाला जे सांगत आहे ते तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही कन्फर्म करू शकता तुमचा टाईम वेस्ट मी तर करणार नाही आहे सर्वात अगोदर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे जे सुद्धा मी तुम्हाला करणार आहे देणार आहे मटेरियल स्टडी मटेरियल तिथं देणार आहे आणि इम्पॉर्टंट म्हणजे जे सुद्धा अपडेट येतं मी तुम्हाला इंस्टाग्राम वरती तुम्ही मला विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो मला फॉलो करू शकता तिथं सर्वात अगोदर मी अपडेट तुम्हाला देणार बघा विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट बघा आता चाळीसपैकी पैकी प्लस तुम्हाला मार्क्स कशी मिळणार बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही पेपरचा स्टडी करताना त्याचा पेपर पॅटर्न समजून घेणे इम्पॉर्टंट आहे तुमचा जो पेपर पॅटर्न आहे त्यामध्ये तुम्हाला ऐंशी मार्क्ससाठी इथं पेपर राहणार आहे ओके हे कन्फर्म झालं ऐंशी मार्क्ससाठी तुमचा पेपर आहे आणि त्यामधला तुम्हाला माहीत आहे तुम्हाला कृतीपत्रिका आहे मराठीसाठी मग मराठीसाठी कृतीपत्रिका आहे तर बघा यामध्ये जे आहे विभाग क्र वि पाच विभाग आहेत टोटल आणि पाच विभागापैकी विभाग क्रमांक एकमध्ये तुम्हाला एक उतारा येणार आहे म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कन्फर्म मार्क्स कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा विभाग क्रमांक एक सोळा विभाग क्रमांक दोन सुद्धा सोळा विभाग क्रमांक तीन सुद्धा सोळा आणि इथं खूप इम्पॉर्टंट आहे विभाग क्रमांक चार बघा विद्यार्थी मित्रांनो सोळा म्हणजे काय जे पहिले तीन विभाग आहेत ना त्यामध्ये तुम्हाला कविता येणार त्यामध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकामधील उतारा येणार त्यामध्ये तुम्हाला पारिभाषिक सॉरी स्थूल वाचन येणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे तुमचं कविता आणि उतारा आहे ते तर तुम्हाला कोणतं येणार खूप मोठं पुस्तक आहे मग ते कन्फर्म नाही आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे कन्फर्म मार्क्स आहेत जे तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के येणार आहे ते बघा ना आधी काय बघायचं बघा विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला विभाग क्रमांक चारमध्ये भाषा अभ्यास आहे हे तुम्हाला बघायचं आहे म्हणजेच काय इथं सोळा मार्क्स तुमचे कन्फर्म होणार आहेत या विभाग चारमध्ये सोळा मार्क्स कसे बघा व्याकरणावर आधारित तुम्हाला कृती विचारल्या जाणार आहे सर्वात अगोदर आठ मार्क्ससाठी तुम्हाला इथं समाज शब्दसिद्धी वाक्प्रचार ओके हे फक्त मी तुम्हाला सांगत नाही आहे हे तुम्हाला मी देत सुद्धा एक्झाम्पल सहित डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे तिथं जॉईन व्हा अजूनसुद्धा तुम्ही टेलिग्राम डाऊनलोड केलं नसेल डाऊनलोड करून ठेवा ओके बघा विद्यार्थी मित्रांनो नंतर आठ मार्क्ससाठी झाले कन्फर्म नंतर पुन्हा आठ मार्क्ससाठी किती इझी आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द एक वचन अनेक वचन बदला वचन ओळखा हे तुम्हाला टोटल आठ आठ मार्क्ससाठी शब्दसुमाबद्दल एक शब्द लिहिणी शब्दातील लक्षापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे आणि कोणतेही चार चार याच्यावरती तुम्हाला विचारले जाऊ शकतात हे जे तुम्हाला टोटल दिले आहेत ना टोटल पाच दिले आहेत त्यावेळी कोणतेही चार अशा प्रकारचे विचारले जाऊ दो शकतात दोन दोन मा आणि तुम्हाला इथं जे आहे सॉरी एक एक मासासाठी आणि तुम्हाला हे चार मास इथे मिळणार आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो इथं इथं चार दोन मासाठी लेखन नियमानुसार लेखन किती इझी आहे अचूक शब्द ओळखा ठीक आहे अचूक शब्द तुम्हाला ओळखायचा आहे नंतर वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा ठीक आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो तीन नंबरचा तुम्हाला विचारला जातो विरामचिन्हे योग्य विरामचिन्हे वापरा विरामचिन्हे ओळखा चुकीची विरामचिन्हे बदला एकदम इजे विद्यार्थी मित्रांनो एक मार्क्ससाठी ठीक आहे हे जे छोटे छोटे मार्क्स आहेत तुमचे जे कन्फर्म पेपरमध्ये येणार आहे ते तुम्ही एकदम स्ट्रॉंग करा नंतर पारिभाषिक शब्द एक मिनट विद्यार्थी मित्रांनो पारिभाषिक शब्दाबद्दल तुम्हाला एक मार्क्ससाठी तुम्हाला इथं क्वेश्चन येणार आहे हा सुद्धा तुम्हाला इझी असणार आहे ओके okay, तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले तुमचे विभाग क्रमांक चारमधले सोळा मास एकदम कन्फर्म बघा विद्यार्थी मित्रांनो आणि हे, वरती हे तुम्हाला मी टेलिग्राम ग्रुपवरती आता देणार आहे लवकरात लवकर जॉईन करून ठेवा हे झाले सोळा मास विद्यार्थी मित्रांनो नंतर तुमचे जे आहे चोवीस मास सोळा आणि चोवीस कित झाले चाळीस मार्स ओके बघा चाळीस मार्च तुमचे कन्फर्म मी करून देणार आहे आणि बघा यामध्ये तुम्हाला उपयोजित लेखन येणार आहे विभाग क्रमांक पाचमध्ये यामध्ये पत्रलेखन औपचारिक आणि अनौपचारिक हे तुम्हाला सहा मार्ससाठी येणार आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न क्रमांक आ आमध्ये तुम्हाला जाहिरात लेखन बातमी लेखन आणि कथा लेखन यापैकी कोणतेही तुम्हाला दोन सोडवायचे पाच पाच मार्स पाच पाच मार्चसाठी आणि टोटल दहा मार्चसाठी ठीक आहे आणि तीमध्ये लेखन कौशल्य जे तुम्हाला प्रसंग लेखन आत्मकथन वैचारिक यामध्ये तुम्हाला कोणतेही एक सोडवायचे आठ मार्ससाठी म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमचे इथं चोवीस मार्स तर कन्फर्म झाले ठीक आहे म्हणजेच तुम्ही बघू शकता एकदम इझी आहे फक्त तुम्हाला याची प्रॅक्टिस करावी लागते मी तुम्हाला सांगतो प्रॅक्टिस मेक्स मॅन जर तुम्ही आच्चा सुद्धा प्रॅक्टिस केली ना अगोदर एक दिवस हे तर तुम्हाला हे चोवीस गुण कुठंच नाही गेले चोवीस गुण तुमचे इथं मिळणारच आहेत कन्फर्म आणि ते सोळा गुण विद्यार्थी मित्रांनो म्हणजे असे तुमचे चाळीस गुण एकदम कन्फर्म झाले तर हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी कुठं मिळणार तर टेलिग्राम ग्रुपवरती मिळणार लवकर लवकर जॉईन करून ठेवायचं आणि विद्यार्थी मित्रांनो हे झाले तुमचे चाळीस मार्क आणि तुम्हाला माहीत आहे तुमचे पॅरेग्राफ येतात तुम्हाला कविता येते तर त्यामध्ये तुम्हाला जे कृती आहेत ना आकलनकृती तर ते तुम्हाला करायचे आहेत आकलन कृतीचे एकदम इझी असतात फक्त तुम्हाला कविता समजून घ्यायची आहे पॅरेग्राफ समजून आहे आणि त्यामधून तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत पाहून पोहोन ठीक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो बघा अजून खूप इम्पॉर्टंट म्हणजे की तुम्हाला जे आहे आकलन कृती झाल्यानंतर स्वमत असते ते सुद्धा तुम्हाला इथं लिहायचं आहे ठीक आहे तर चाळीसच्या प्लस म्हणजे जवळपास तुम्हाला एका दिवसामध्ये पन्नास मार्क्स मिळू शकतात हे मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो फक्त तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस आजच्याच करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ इतका शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला माहिती पडलं पाहिजे की तुमचे मार्क्स तुम्ही कशाप्रकारे कन्फर्म करू शकता हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ थँक्यू